जुन्या टीव्ही आणि 5 डीव्हीडी प्लेअर यांचे एकूण वजन 62.5 किलोग्रॅम आहे आणि 3 टीव्ही आणि 2 डीव्हीडी प्लेअर यांचे एकूण वजन 52 किलोग्रॅम आहे. वरील माहिती समीकरणाच्या रूपात लिहा व ते सोडवा आणि एका टीव्हीचे व एका डीव्हीडी प्लेअरचे वजन माहित करा. म्हणून आपण इथं एका टीव्हीचे जे वजन आहे त्यासाठी एक्स किलोग्रॅम मानू. एका टीव्हीचे वजन एक्स किलोग्रॅम आणि एका डीव्हीडी प्लेअरचे वजन यासाठी मानूया वाय किलोग्रॅम. एका डीव्हीडी प्लेअरचे वजन वाय किलोग्रॅम आणि दिलेल्या माहितीवरून आपण समीकरण बनविण्याचा प्रयत्न करू. आपल्याला इथं दिलंय की 3 टीव्ही आणि 5 डीव्हीडी प्लेअर यांचे एकूण वजन दिलेलं आहे 62.5 किलोग्रॅम. आपण इथं एका टीव्हीच्या वजनासाठी मानलाय एक्स किलोग्रॅम आणि एका डीव्हीडी प्लेअरच्या वजनासाठी मानलेला आहे वाय किलोग्रॅम. म्हणून 3 टीव्हीचे एकूण वजन होईल 3x किलोग्रॅम अधिक 5 डीव्हीडी प्लेअरचे वजन होईल 5y किलोग्रॅम आणि यांची बेरीज किंवा हे एकूण वजन होईल 62.5 किलोग्रॅम. म्हणून आपल्याला इथे एक समीकरण मिळेल की 3x 3 टीव्हीचे वजन अधिक 5 डीव्हीडी प्लेअरचे वजन ते येईल 5y आणि या वजनाची बेरीज येईल 62.5 किलोग्रॅम. तर इथं हे समीकरण तयार झालं. अगदी याच रीतीनं आपण दुसरं समीकरण तयार करू. आपल्याला इथे सांगितलंय की 3 टीव्हीचे वजन आणि 2 डीव्हीडी प्लेअरचे वजन हे एकूण होते 52 किलोग्रॅम. म्हणून इथं आणखी एक आपल्याला समीकरण मिळेल. 3 टीव्हीचे वजन होईल 3x किलोग्रॅम अधिक 2 डीव्हीडी प्लेअरचे वजन होईल 2y किलोग्रॅम आणि जे बरोबर असेल 52 किलोग्रॅमच्या. म्हणून इथे येतील 52 किलोग्रॅम. तर हे मिळालं आपल्याला दुसरं समीकरण. तर अशा रीतीनं आपण दिलेल्या माहितीवरून ही समीकरणांची जोडी तयार केली आणि आता ही समीकरण सोडवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा आपल्याला वापर करता येतो. अशा प्रकारची समीकरण सोडवण्यासाठी निरसन पद्धतीचा वापर केला जातो आणि एका चलाचा लोप करून दुसऱ्या चलाची किंमत काढता येते. आता या समीकरणामध्ये पहा इथं 3x आहेत अधिक 5y बरोबर 62.5 आणि या दुसऱ्या समीकरणात 3x अधिक 2y बरोबर आहे 52. जर मी या समीकरणाला वजा 1 न गुणलं म्हणजे या समीकरणाच्या प्रत्येक पदाला वजा 1 न गुणलं तर इथे येतील वजा 1 गुणिले 3x बरोबर वजा 3x. त्या पद्धतीनं इथं अधिक 2y ला मी वजा 1 न गुणलं तर इथं मिळतील वजा 2y आणि 52 ला मी गुणलं वजा 1 न तर हे होतील वजा 52. आता या दोन समीकरणांची मी जर बेरीज केली तर हे अधिक 3x वजा 3x हे कट होतील आणि म्हणजे एका चलाचा इथं लोप होईल x या चलाचा आणि y या चलाची किंमत मिळण्यासाठी मदत होईल. तर चला या दोन समीकरणांची आपण करूया बेरीज. इथं 3x मधून 3x वजा होतील आणि हे कटतील म्हणजे इथं शून्य येतील. अधिक 5y वजा 2y इथं मिळतील आपल्याला अधिक 3y आणि हे बरोबर असेल इथं 62.5 आणि वजा 52 तर इथं मिळतील आपल्याला 10.5 म्हणजे 10.5. आता इथं मला जर y ची किंमत काढायची असेल तर दोन्ही बाजूला 3 न भाग द्यावा लागेल आणि 3y ला जर मी 3 न भाग दिला तर शिल्लक राहतील y बरोबर याही बाजूला मला 3 न भाग द्यावा लागेल तर इकडे शिल्लक राहतील 10.5 भागिले 3. तर इथं 10.5 ला जर आपण 2 न गुणलं आणि 3 लाही 2 न गुणलं तर हा जो दशांश अपूर्णांक आहे तो पूर्णांकात रूपांतरित होईल आणि मग भाग देण्यासाठी आपल्याला ते सोपं वाटेल आणि म्हणून 10.5 ला जर मी 2 न गुणलं तर आपल्याला मिळतील बरोबर 21 आणि आता छेदामध्येही आपण 2 न गुणतोय म्हणजे 3 × 2 हे होतील 6. आता इथं या दोन्ही संख्यामध्ये 3 हा अवयव एक सामायिक आहे म्हणजे दोन्ही संख्यांना 3 ने भाग जाईल आणि जर आपण या दोन्ही संख्यांना 3 न भाग दिला तर हा भागाकार मिळेल आपल्याला
तीन आपण 21 ला भाग दिला तर भाग जाईल 7 चा भागिले 6 ला आपण 3 ने भाग दिला तर भाग जाईल 2 चा म्हणजे आपल्याला इथे मिळेल 7 भागिले 2 आणि 7 भागिले 2 हे होतात आपल्याला माहित आहे ते होतात 3.5 म्हणजे 3.5 इथं आपल्याला वाई ची किंमत माहित झाली आणि वाई मानलं होतं आपण एका डीव्हीडी प्लेअरच्या वजनासाठी म्हणजे एका डीव्हीडी प्लेअरचे वजन आपल्याला मिळतं 3.5 किलोग्राम तर चला आता ही वाई ची किंमत आपण या समीकरणामध्ये ठेवून एक्स ची किंमत काढू तर इथं या समीकरणात वाई ची किंमत ठेवायची आहे आपल्याला 3.5 किंवा 3.5 तर आता आपण समीकरण लिहू समीकरण आहे 3x + 5y तर y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे आणि ती किंमत आपल्याला ठेवायची आहे 3.5 y च्या जागी आपण किंमत मांडली 3.5 आणि मग हे बरोबर येईल 62.5 एवढे तर आता पुढे सोडवल्यानंतर मिळेल आपल्याला हे 3x + 5×3.5 हे येथील 17.5 म्हणजे 5×3.5 = 17.5 जे बरोबर असतील 62.5 च्या आता आपल्याला जर एक्स ची किंमत काढायची असेल तर या दोन्ही बाजूतून 17.5 वजा करावी लागतील म्हणजे हे 17.5 या बाजूतून निघून जातील आणि एक्स ची किंमत मिळण्यासाठी मदत होईल म्हणून मी जर या बाजूतून 17.5 वजा केले तर शिल्लक राहतील 3x बरोबर आता याही बाजूतून 17.5 वजा करायचे आहे मग येथील 62.5 + 17.5 तर आता हे 3x + 3x = 62.5 × 17.5 वजा केले तर आपल्याला मिळतील 45 आता एक्स ची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूला 3 ने भाग द्यावा लागेल मग या बाजूला मी जर 3 ने भाग दिला तर इकडे शिल्लक राहतील एक्स आणि जे बरोबर असतील 45 याही बाजूला तर आपल्याला 3 ने भाग द्यायचा आहे म्हणून इथं भागिले 3 आणि हा भागाकार केल्यानंतर आपल्याला एक्स ची किंमत मिळेल 15 इथं आपल्याला एक्स ची किंमत 15 मिळाली म्हणजे एका टीव्हीचे वजन आहे 15 किलोग्राम कारण टीव्हीच्या वजनासाठी आपण मानलं होतं एक्स तर अशा रीतीनं आपण एका टीव्हीचे वजन आणि एका डीव्हीडी प्लेअरचे वजन या समीकरणावरून इथं माहित केलं ते आहे एका टीव्हीचे वजन 15 किलोग्राम आणि एका डीव्हीडी प्लेअरचे वजन 3.5 किलोग्राम